उद्धव ठाकरे यांच्याकडे सही करायला पेन नव्हता. एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे हजारो स्वाक्षऱ्या करून निधी देत आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी अंबाडी येथे सायंकाळी उशिरा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांचं पण शिवसेना शिंदे गट भाजपा श्रमजीवी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि या कार्यक्रमादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दशरथ पाटील, प्रकाश तेलिवरे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्या खिशाला पेन नव्हता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये देण्यासाठी स्वाक्षऱ्या करत आहेत. सर्वाधिक सही करण्याचा विक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. आत्ताचे सरकार हे देणारं सरकार आहे. पहिलं सरकार मला काय मिळतं यासाठी काम करणारं होतं. मतदारसंघासाठी कधी कोणत्या सरकारने दिले नव्हते एवढ्या हजारो कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2.25 वर्षाच्या कार्यकाळात दिला आहे. त्यामध्ये भिवंडी वाडा मनोर रस्त्यासाठी 776 कोटी रुपये, खारबाव कामन चिंचोटी रस्त्यासाठी 300 कोटी रुपये या निधीचा सुद्धा समावेश आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले होते, परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2.25 वर्षात 350 कोटी गोरगरिबांना विद्येत विक्रम केला आहे. असं सांगत लोकसभा निवडणुकीत पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण भागात कळीचा मुद्दा ठरलेल्या भिवंडी वाडा मनोर या रस्त्याचे काम येत्या 2 दिवसात सुरू होईल असा विश्वास आणि आश्वासन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे. मला वाटतंय याच्या अगोदर कधी या मतदारसंघाने हजारो कोटी रुपये एकत्र कधी पाहिले नव्हते. ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी आपले आमदार जे आहे शांताराम मोरेजी झाले, मी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला वाटतं जास्तीत जास्त निधी जो आहे हा गेल्या 2.25 वर्षांमध्ये आपल्याला मिळाला, कारण की हे सरकार जे आहे देणारं सरकार आहे. अगोदरचं सरकार फक्त मला काय मिळतं याच्यासाठी वाट बघत होते, पण जे लोकांसाठी जे जे देऊ शकतो ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देण्याचं काम केलं. आपण त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कशा प्रकारे गेल्या 2.25 वर्षांमध्ये दिवस रात्र एक करून या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये वाड्या वस्ती तिथपर्यंत जो आहे हा विकास फक्त नावाला नाही तर खऱ्या अर्थाने जो आहे पोहोचवण्याचं काम केलं. आज या ठिकाणी आदिवासी बहुल भाग आहे, मोठ्या संख्येमध्ये इथे आदिवासी समाज राहतो. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना त्याच्यासाठी 5000 कोटीच्या योजना जी आहे आपल्या या महाराष्ट्राने केली. शबरी आदिवासी घरकुल योजना 2 वर्षात 2,77,000 घर बांधण्याचा उद्दिष्ट आणि 50,000 घर जी आहे ती बांधून झाली. हे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारं आपलं सरकार आहे, प्रत्येक समाजाला न्याय देणारं हे सरकार. आणि मला वाटतं पंडित साहेब पहिल्यांदा असं झालं असेल की वेगवेगळ्या समाजासाठी सगळी महामंडळ असा एकही समाज उरला नसेल आता की त्याच्यासाठी महामंडळ जे आहे या महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बनवलं नसेल. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की जे सरकार आपल्यासाठी काम करते दिवस रात्र राबतंय त्या सरकारच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. त्याच्यासाठी एक एक आमदार जो आहे निवडून येणं महत्वाचं आहे. म्हणूनच शांताराम मोरे यांना आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्यायचंय. धनुष्य बाणासमोरील बटन जे आहे ते आपल्याला दाबायचंय. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हतं सही करायला, ते पेन ठेवायचेच नाही. पण आत्ताचे मुख्यमंत्री जिथे जातील तिकडे जे आहे ह्या लेटरवरती सही करण्याचा विक्रम जो आहे तो देखील आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी केला. अगोदर कोविड काळामध्ये जेव्हा सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती तेव्हा फक्त 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये देण्याचा विक्रम केला. आणि आपल्या सरकारने गेल्या 2.25 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी फक्त 2.25 वर्षामध्ये 350 कोटी रुपये जे आहे मुख्यमंत्री सहायता निधी दिला. हा रस्ता
मी आता पीडब्ल्यूडीशी पण आणि त्याचबरोबर हा रस्ता जो करणार आहे त्यांच्याशी बोललो. तो म्हणाला की 2-3 दिवसामध्ये जो आहे या रस्त्याचं काम जे आहे सुरू होईल. याच्या अगोदर निधी देखील मंजूर झाला नव्हता, पण मी तुम्हाला शाश्वती देतो या रस्त्याचं काम लवकरात लवकर जे आहे कसं होईल याच्यासाठी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.